माझं गाव येवल्या तालुक्यामध्ये वडगाव म्हणून गाव आहे येवल्यापासून एक चार किलोमीटर आहे हो आणि तुमचं कुटुंब शेतकरी काय कुठल्या कुटुंबातून तुम्ही आला शेती असल्यामुळे ऊस तुडीचे कामगार होते माझ्या आई वडील साधारणतः मला आठवत चौऱ्याऐंशी ते अठ्ठ्याण्णव पर्यंत ते ऊस तुडीचे काम करण्यासाठी नगर जिल्ह्यात जायचे बर आणि तेवढा काळ म्हणजे जेव्हा ते चार पाच महिने तरी जात असतील ना मग तुम्ही मुलं कुठे असायचा आम्ही गावीच राहायचो आमच्या काकांकडे वगैरे शाळेत जायचो तिथेच गावात राहायचो आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय काय झालं तुम्ही गावामध्ये किती शिक्षण घेतलं काय केलं छोट गाव असल्यामुळे आमची शाळा एका मंदिरात भरायची सर मारुतीचं मंदिर प्रत्येक गावात असतं तसं आमच्या गावातही होतं खूप जुनं मंदिर आहे आणि एक शिक्षक आणि चार वर्ग पहिली दुसरी तिसरी चौथी हो असं शिक्षण आमचं त्या गावी होतं माझं शिक्षण तसं मी बी ए ग्रॅज्युएशन केलं बी ए ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही गेलात या, या सगळ्या परिस्थितीमधून खूप काम करायला लागलं स्वतःच्या पायावरती उभं उभं राहताना चौथी पर्यंत शिकत असताना वडील जेव्हा जायचे नगर जिल्ह्यात तर त्यावेळेस आम्ही एका शेतकऱ्याकडे काम करायचो म्हणजे उसाला पाणी भरणं वगैरे किंवा कांदे कापणं किंवा ते काम संपल्यानंतर परिसरातले जे गोरं चरायचे गावात तिथलं शेण गोळा करायचो आम्ही सगळेच भावंड म्हणजे आणि त्या सेनाच्या गौऱ्या थापणं मग त्या येवल्या शहरामध्ये विकायला नेणं किंवा गवताचे भारे विकायला नेणं असं काम करून चौथीपर्यंत शिक्षण माझं पूर्ण झालं बर त्यानंतर वडिलांनी मला एका शेतकऱ्याकडे दोनशे पावणे दोनशे रुपये महिन्याने कामाला ठेवलं घरची परिस्थिती बिकट होती आणि वडील बोलले आता शिकून तरी माझे वडील असुशिक्त आहे आई पण शिकलेली नाही आम्ही सहा भावंड वडील म्हणायचे आता शिकून तरी काय तू कलेक्टर होणार आहे बरं आपलं दोनशे रुपये मिळताना पाहुणे आम्हाला मदत होते पण माझ्याबरोबरची दोन मुली आणि एक मुलगा होता आम्ही चौथीची चार मुलं होतं ते येवल्यात गेले आणि मी जिद्द झाली नाही मला शिकायचं मला शिकायचं आणि थोडासा वाद करून मग त्यांनी मला घरातून काढून दिलं बरं शिकायचं असेल तर मग तू जा म्हणे तुझं तू बघ असा ह्या परिस्थितीत मग मी येवल्याला आलो बर आणि आता शिकायचं म्हटल्यानंतर राहायचं कुठं त्याच्यानंतर खायचं काय हा सगळाच प्रश्न होता परंतु सुरुवातीला एका येवल्यामध्ये श्रीपाद जोशी नावाची एक व्यक्ती आहे त्यांच्या ओट्यावर मी झोपायचो खोली घ्यायला पैसे नव्हते आणि एक डॉक्टर होते पटनी डॉक्टर त्यांच्याकडे सकाळी अकरापर्यंत काम करायचो अकरा ते पाच पाचवीला शाळेत जायचो आणि नंतर पाच नंतर पुन्हा त्यांच्याकडे घरं झाडणे टॉयलेट बाथरूम धुणे असे काही कामं दळण आणून देणे वगैरे हे कामं मी करायचो आणि मला ते पंधरा रुपये आठवड्याला पगार पण द्यायचे पण घालायचे पगारही द्यायचे आणि सातवीपर्यंत डॉक्टरांकडे होतो पुढे ते काम सोडलं दुसरीकडे कामाला लागलो असं मी पाच ठिकाणी काम केलं आणि मग दहावी पूर्ण केली हो दहावीला थोडी अडचण आली सर नववीला असताना माझ्या मालकांनी मला त्यांची बहीण पुण्याला होती तिथे त्यांच्याकडे लग्न होतं म्हणून कामाला पाठवलं आता त्यांना काम आवडल्यामुळं त्यांनी ते मला येऊनच द्यायला तयार नाही तू आमच्याकडेच थांब पुण्यामध्ये शिवाजीनगरमध्ये छान घर वगैरे सगळ्या सुविधा होत्या पण माझी जिद्द होती मला आठवत होतं का आपल्याला आपण घर सोडलं ती शिक्षणासाठी मी ते काम सोडून आलो आणि दहावीचं वर्ष नववीचं वर्ष वाया गेलं मग सतरा नंबर भरून मी दहावीचा फॉर्म भरला आणि दहावीचं शिक्षण तिथं केलं आणि मग कॉलेजमध्ये पण गेला हो कॉलेजमध्ये तीच परिस्थिती कॉलेजमध्ये जाताना मला दुसऱ्या एका नामांकित दुकानात नोकरी मिळाली त्यावेळेस टायपिंग च खूप महत्व होत नव्वदचा तो काल होता तर मी हे सगळे कामं करून रात्री टायपिंगचे काम करायचो बर म्हणजे नऊ वाजता आठ वाजता जर सुट्टी झाली कापड दुकानातून तर एका सेंटरमध्ये जायचो आणि तिथे मला पंच्याहत्तर पैसे तास मिळायचा तर ते सगळे कामं करता करता त्या टायपिंग सेंटरमध्ये माझी एका विद्यार्थिनीशी ओळख झाली आणि त्यांनी त्यांचा घरचा रायटर बंद पडला म्हणून मला त्यांच्या घरी बोलवलं आणि मला त्या नामांकित पैठणीच्या दुकानामध्ये जॉब मिळाला म्हणजे अशा प्रकारे पैठणी तुमच्या आयुष्यात आली पुढे पुढं त्यांचा एक युनिट होतं त्या मालकाचं की ते आशिया खंडामध्ये एकच युनिट आहे ते येवल्यात आहे तिथे पासून एक पावडर तयार होते आणि ती पूर्ण एक्सपोर्ट होती आणि त्यांच्या घरी एक रायटर तो लॉक झाला म्हणून त्या स्टुडंटनी मला बोलवलं का सर तुम्ही आमच्या घरी येता का तो रायटर <laughs> लॉक झाला आहे तर तेवढा द्या काढून आणि मी गेलो घरी आणि तो लॉक खूप इझी काढायचं मला माहीत होतं आणि मी टाईम्स ऑफ इंडिया समोर होता तो एक दहा बारा वेळी टाईप करून दाखवल्या तर त्या मालकाला आश्चर्य वाटलं की एवढं फास्ट टायपिंग करतात त्यांनी ते चेक केलं आहे खरंच टाईप केलं आहे का आणि ते करेक्ट होतं कारण माझा तो रोजचा विषय होता आणि मग त्यांनी मला ऑफर दिली का तुम्ही आमच्याकडे कामाला याल का आणि त्यांच्या त्या कंपनीमध्ये तो एक पपईच्या पानाचा लोगो नेव्ही ब्यू पॅन्ट तो निळा शर्ट मला ते खूप आनंद झाला की बापरे मला आता कंपनीत जॉब मिळतोय आणि मी खूप आनंदाने ते काम स्वीकारलं hmm. पण झालं काय पुढे टायपिंगचे काम करता करता त्यांचा पैठणीचा व्यवसाय होता तर मग मला त्यांनी पैठणीच्या कामं सांगायला सुरुवात केली पार्सल पॅक करणं गावोगावी डिलेव्हऱ्या देणं म्हणजे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी असे कामं करायला लावले मग त्यावेळेचं जे शिक्षण झालं ते माझं सगळं बाहेरून झालं म्हणजे कॉलेजला कधी जाता आलं नाही बरोबर पण फायनल बी ए केलं मी दोनदा तीनदा परीक्षा दोन पास झालो पास झाला पण आता दरम्यान तुमचं हे शिक्षण सुरू झालं होतं कुठलं पैठणीच्या संदर्भातलं हो हो त्या काळामध्ये म्हणजे अकरावी पासून मी तिथे कामाला लागलो तर पाच वर्षामध्ये एकीकडे कॉलेज दुसरीकडे अवघड प्रश्न असाय होता सर माझे दोन्ही भावंड दोन बहिणी त्याही मी हळूहळू मग जसं जसं चौथी झाली का पाचवेल तू माझ्याकडे नंतर एक खोली घेतली ते भावंडांचं शिक्षण चौघांचं माझी नोकरी आणि देशभर प्रवास असं ते वयाच्या म्हणजे एक पंधरा वर्षापासून तो काम चालू झाला चालू झालं तुमच्यातलं उद्योजक कधी जागा झाला आणि कसा सर उद्योजक तर त्या ठिकाणी जेव्हा काम करत होतो आणि स्वतःच्या जेव्हा अडचणी कळतात आपल्याला आपल्याला वाटतं ना इतर उद्योजक चांगलं काम करताय ते खूप मेहनत करता येतो मी पण करू शकतो हुँ. मी का करू शकत नाही असं मला जाणवत होतं आणि मी करू शकतो हे कळत होतो त्याच्यासाठी मी कमीत कमी चौदा ते अठरा घंटे काम त्या दुकानात करायचो बरं दुसरी गोष्ट मी मध्ये कामाला लागलो आणि दोन हजार सालापर्यंत तिथं काम केलं बारा वर्षाच्या काळात मी एक सुट्टी घेतलेली नाही मला जर शिकायचं असेल आईवडिलांचं बॅकग्राऊंड तसं नाही आणि जर उद्योजक व्हायचं असेल तर ते काम आपण केलंच पाहिजेत ते शिक्षण घेतलंच पाहिजेत मार्केटिंग असेल मॅन्युफॅक्चरिंग असेल सेल्समनशिप असेल कॅपिटल कसं उभं करायचं इतर लोकांशी खूप म्हणजे जवळ कशी साधता येईल म्हणून ज्ञान कसं घेता येईल हे मी अकरा बारा वर्षी शिकलो तो उद्योजक तेव्हा माझा मग जागी झाला बरोबर मग संधी कधी मिळाली म्हणजे आता उद्योजक मनात जागा झाला त्याला ज्ञान मिळायला लागलं संधी कशी आली मला संधी मिळाली ही स्वतःमुळे नाही मिळाली असं मी समजतो दिनचर्या अशी होती का सकाळी उठल्यानंतर काय करायचं म्हणजे मी पाच वाजता उठतो आजही उठतो तर मी सकाळी शाखा भरते येवल्यामध्ये संघाची शाखा भरायची त्या शाखेत जायचो नंतर कॉलेजचं थोडं काम बघायचो नंतर दुकानात काम बघायचो तर ह्या सगळ्या दैनंदिन माझी जो दिनचर्या होती याचा फायदा मला पुढे झाला म्हणजे ज्यावेळेस माझं दोन हजार साली लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर दोन भावंड दोन बहिणी आणि बायको पण कॉलेजला जात होती आणि त्यावेळेस मला पगार दोन हजार होता आता दोन हजारामध्ये प्रामाणिक काम करणं वगैरे हे फार अवघड होतं आणि मी त्यांना सांगायचो की मी भारतभर फिरतो मला थोडा पगार तुम्ही वाढून द्या पण त्यांनी काही ते तसं केलं नाही आणि त्यावेळेस मला काम सोडावं हो लागलं आणि मी पुन्हा माझी कोरोडव शेती होती शेतीकडे गेलो शेतीकडे गेल्यानंतर मला ज्ञान न्या, खूप होतं पण त्यावेळेस संघाची लोक माझ्या घरी आली आणि मला ते बाळोबा म्हणायचे बाळोबा तुम्ही एवढे भारतभर फिरता तुम्हाला एवढं ज्ञान आहे तुम्ही हा व्यवसाय करा त्यात काही विणकर पण होते खच्छी समाजाचे साळी समाजाचे ते विणकर पण आले त्यांचा थोडा स्वार्थ होता पण ते मला भेटायला यायचे एकदा दोनदा तीनदा मिटिंग झाले की तुम्ही हा व्यवसाय करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आणि मग मला तिथं ती असं सपोर्ट मिळाल्यामुळे ती संधी माझी आली असं मला वाटायला लागला आणि मी तो निर्णय घेतला आणि दोन हजार साली व्यवसाय मी सुरू पहिल्यांदा कुठल्या पैठण्या विकल्यात तुम्ही आज तुम्ही कदाचित ऐकलं असेल कापसे पैठणी मोठा ब्रँड आहे ह्या ब्रँडची सुरुवात न विकणाऱ्या साड्यांपासून झालेली आहे बरोबर म्हणजे माझे जे मित्र होते आर एस एस चे ते मला न विकणाऱ्या साड्या द्यायचे बर त्यांच्याकडे न विकणाऱ्या कारण त्यांचा जो अभ्यास होता तो मुंबई किंवा पुणे इथपर्यंतच होता मुंबईचं दादर मार्केट किंवा पुण्याचं लक्ष्मी रोड मार्केट ह्या मार्केटच्या हिशोबाने ते साड्या बनवायचे पण माझा अभ्यास हा पूर्ण भारतातला होता दिल्ली कलकत्ता हैदराबाद जयपूर किंवा मुंबई पण डिटेल अभ्यास होता त्या बारा वर्षात मला ते डेड स्टॉक देतात त्यांच्या हिशोबाने पण मला माहित होती ही साडी कुठे विकेल त्याच्यामुळे मला वाटायचं याच्यात तर मला चांगला प्रॉफिट मिळेल यांचा गैरसमज असा आहे की ही जुनी वाटते म्हणून ते <laughs> त्यांचा असा स्वार्थ वाटायचं कापसांच्या गळ्यात आपण घालू आणि हे विकतील पण मला असं दिसत का ही जर आपण कॅनॉट प्लेस दिल्लीला विकली तर आपल्याला चांगले पैसे देईल हे का आहे आणि अशा त्या डेड स्टॉक पासून सुरुवात व्यवसायाची सुरुवात झालेली आहे किंवा माझं असं मध्ये मा आपण रोज बघतो ते जुनं वाटतं लोक पहिल्यांदा बघतात त्यांना ते नवंच वाटतं आपण जुनं समजू नये <laughs> अशा प्रकारे तुम्ही विकायला सुरुवात केली म्हणजे विक्री व्यवस्था सुरू झाली पण मग तिथून उत्पादनाकडे कसे वळलं उत्पादन घरामध्ये मा आता माझा भाऊ होता माझे भावंड होते किंवा मी अतिशय छोट्या गावात राहतो तिथे पण खूप बेरोजगारी होती तर मी सर्वात पहिले माझा ड्रायव्हिंग एक माझा भाऊ ड्रायव्हिंग करत होता दुसऱ्याकडे टेम्पो ड्रायव्हर होता त्याला ड्रायव्हिंग थांबायला लावली आणि एक हातमाग घरी आपण दोन हजार एक साली सुरू करू पहिला हातमाग टाकला आणि पहिले आपण वारकरी संप्रदायाच्या असल्यामुळे मग पांडुरंगाचं वस्त्र असेल आईची साडी असेल गरिबीत आम्ही ती विणली बर आणि मग दोन तीन साड्या घरी आम्ही तयार केल्या आणि हातमागाची सुरुवात झाली हळूहळू शेजारचे बाजारचे शेतकऱ्याचे मुलं आदिवासींचे मुलं त्यांना एकत्र करून एका हातमागाचे चार हातमाग झाले आणि त्या कामाला दोन हजार सालापासून एकीकडे एक एक मॅन्युफॅक्चरिंग आणि एकीकडे एक ट्रेडिंग ट्रेडिंग लोकांचा न विकणारा लोक समजता असा तो माल आणि एकीकडे एक आपल्या चॉईसचा तयार केलेला माल हा दोन हजार एक साली आपण चालू चालू केला एक हातमाग मग त्याचे चार हातमाग झाले आज साधारण किती हातमाग आहे आज सांगणं फार अवघड आहे माझ्या व्यवसायावर अवलंबून हातमाग पंचवीस हजार असतील पण माझे स्वतःची हातमाग साधारणतः एक बावीसशे हातमाग आता येवल्यामध्ये चालू आहे बावीसशे आता ना म्हणजे तुम्ही कसे आलात पैठणीकडे हा सगळे गोष्ट तुम्ही सांगितली पैठणी हे जे वस्त्र आहे त्याची तुम्हाला जाणवलेली विशेषता काय पैठणी सर बघा आमच्या परिवाराला तर एक परिसस्मा आम्ही मानतो त्या वस्तूला म्हणजे दगडाच्या देवाला पूजण्यापेक्षा आम्ही पैठणीची खूप पूजा करतो mm. म्हणजे आम्ही शोधला दगडातही सुरुवातीला देव शोधला नंतर माणसात शोधला पण आम्हाला तो पर्टिक्युलर आमच्या साडीत आधी वाटला mm. दुसरी गोष्ट ह्या साडीची इतिहासाचा जेव्हा आम्ही अभ्यास करायला सुरुवात केली परिस्थिती सुधारल्यानंतर तिला ah. दोन हजार वर्षाचा इतिहास आहे सर बर म्हणजे पैठणीचे तुम्ही कबीराने दोहे लिहिलेले आहे ज्ञानेश्वरी मध्ये उल्लेख आलेला आहे म्हणजे इतका जुना इतिहास आहे त्या काळामध्ये ही पैठणी राजे लोक वापरायची म्हणजे हे राजवस्त्र होतं त्या काळाचं पैठण आणि ते आपल्याला म्हणजे करायला मिळतं हे आणि त्या उच्चभ्रू लोकांना सात्विक लोकांना आपण ह्या पैठण्या त्या स्त्रीला आपण पुरवतो हे आम्हाला याचा आनंद वाटतो खूप त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने पैठणी साडी नाहीये तर तो एक परिस आहे आमच्यासाठी तो परीसा आहे किंवा तो पांडुरंग आहे तो पांडुरंग आहे पण आता असं होता होता ना जसे तुमचे माग वाढत गेले हा प्रॉडक्ट वाढत गेले वेगवेगळे मग ग्राहकही मिळत गेले असणार हो नक्कीच आणि मग त्या ग्राहक सुद्धा प्रसिद्ध ग्राहक झाले म्हणजे जेव्हा प्रसिद्ध ग्राहक तुमचा ग्राहक होतो हो, तेव्हा तुमचं उत्पादन सुद्धा प्रसिद्ध होत ना नक्कीच तर असे कोण कोण ग्राहक आले मग बापरे खूप खूपच ग्राहकांची मोठी यादी सर सुरुवातीला तर आमचं दुकान दहा बाय दहाच एक पत्राच्या शेड मध्ये होत त्यावेळेस आमच्याकडे अगदी हायकोर्टचे जज यायचे आता पोलीस डिपार्टमेंटचे डीजी यायचे मोठे मोठे कलाकार यायचे मी माझ्या आयुष्यात पिक्चर कधी पाहिलेलं नाही मला काही ऍक्टर मी ओळखले नाही कधी पण आमचे सेल्समन किंवा आमचे काही ग्राहक उठायचे आणि त्यांच्या सिग्नेचर घ्यायचे <laughs> हे तुम्हाला माहिती आहे का या अनुराधा पोडवाल आहे त्या गायिका आहे मोठ्या त्या आपल्या दुकानात आहेत पण आम्ही ओळखत नव्हतो किंवा मराठी ॲक्टर बरेचसे यायला लागले उद्योगपती राजकीय लोकं त्याच्यानंतर ह्या ही पैठणी खूप मोठ्या लोकात गेली माधुरीताई दीक्षित असतील लता ताई मंगेशकर असतील आशाताई भोसले असतील आणि मला माहिती नाही आहे ॲक्टर अजून कोण आहे सगळ्यांच्या घरात गेलेली आहे आता तर म्हणजे आताचा सा विषय सांगायचा तर अंबानी परिवारामध्ये दोन हजार एकोणीसपासून आमच्या हजारो पैठण्या जात आहे आणि पूर्ण परिवार ईशाताई अंबानींचं जे लग्न झालं तेव्हा मी गेल्या सोळा वर्षापासून सर ठाकरे परिवारांच्या घरी जातो बाळासाहेबजी ठाकरेंच्या त्यांच्या ओळखीने आम्हाला अंबानी परिवाराची <laughs> जा मोठी ऑर्डर मिळाली त्यांच्याच घरी त्यांची मोठी परचेसिंग अगदी मोठ्या अंकात अंक नाही सांगत मोठ्या अंकात ती खरेदी झाली बरोबर <laughs> असे <laughs> खूप लोक सांगता येईल राजकीय उद्योगपती जसं कॉल असतील किंवा टाटाचं आणि दक्षिणेकडची चिरंजीवी पण हो हो भरपूर आहे सर म्हणजे मी विसरलो सात आठ किंवा दहा वर्ष झाले असेल त्यांच्या मुलाचं काही लग्न होतं आणि ते शिर्डीला काहीतरी दर्शनाला किंवा पूजेसाठी आले असाल Hmm. आणि त्यावेळेस ते आमच्या दुकानात आले दुकानात आल्यानंतर त्यांच्या मिसेसचं नाव सुरेखा आहे आम्हाला माहिती नंतर माहीत झालं आणि त्यांनी खूप साड्या घेतल्या आता साड्या घेतल्या त्यावेळेस काही क्रेडिट कार्ड वगैरे अशी काही सुविधा आमच्या दुकानात नव्हती आणि त्यांनी सांगितलं तुम्ही आता हैदराबादला डिलेवरी द्या म्हणलं काही हरकत नाही एवढा कोटीमध्ये साड्या घेतल्यात आपण पोहोचायला हरकत नाही hmm. आणि आम्ही मी स्वतः ड्रायव्हर आहे मी गाडी चालवत गेलो आणि त्या सुरेखा आम्हाला आम्ही एक विनंती केली की आम्ही डिलिव्हरी देतो पण आमचं सा साहेबांची भेट झाली पाहिजे तुम्ही जर एवढे मोठे ॲक्टर सांगतात मग त्यांनी हो सांगितलं पण सर अडचण अशी झाली त्यावेळेस hmm. आम्ही गेलो डिलिव्हरी दिली सगळं पाहिलं वगैरे आणि पैसे द्यायची वेळ आली तर चिरंजीव साहेब आले आणि एक प्रश्न विचारला त्यांनी मला का ह्या कोटीमध्ये होते ह्या साड्या रिअल दरीच्या आहे आम्ही प्रामाणिक म्हणलं सर नाही ह्या रिअल दरीच्या नाही आहे एक एक लाखाच्या साड्या रिअल दरीच्या नाही आहे हे हमको नाही होणार हे रिटर्न करतो बोले म्हणजे एवढी फजिती झाली मग काही हरकत नाही मी माझा प्रामाणिकपणा ठेवला म्हणलं सर नाही नाही रिअल जरी नाही आहे मग त्यांनी मला विचारलं का रिअल दरी वापरत नाही म्हटलं सर जसं चांदीचे दागिने ठेवून ठेवून काळे पडतात ना तर चांदी जर वापरली पैठणीत तर ते काळी होते लवकर पॉलिश वेळोवेळी करावी लागते म्हणून चांदीऐवजी आपण आता मेटलचं जरी वापरतो आणि हा खूप गॅरंटेड आहे पण चांदी, चा चांदी सोनं आम्ही वापरत नाही हे त्यांना समजून सांगल्यानंतर संध्याकाळी ती ऑर्डर पुन्हा फायनल झाली <laughs> <laughs> सत्यता आम्ही सोडली नाही आणि ह्याच कारणाने आंध्रामध्ये खूप मोठं मार्केट त्यांच्या थ्रू आम्हाला मिळालं अच्छा बरं आता मला सांगा की हे दिव्यांग अनाथ ही ज्या सगळ्या स्पेशल अॅबिलिटी असलेल्या लोकांना सामावून घ्यावं ही कल्पना कशी आली एकोणनव्वद ते दोन हजार हा काल खूप गरिबीचा खूप वाईट परिस्थितीचा होता पण मी खूप मोठ्या ठिकाणी जायचो किंवा काम केले खूप मोठी लोक मी समाजात बघितलं आणि छोटा माणूस आहे मी पण मला नेहमी असं वाटायचं की ही पैशावाली लोक पैसा असून गरीबासारखं का वागतात बो म्हणजे माझ्या तर यांच्यात तर काही फरक नाही मी काटकसर करतो आणि ते पण करतात मग हे का करतात ब करोडो रुपये कमावणारे माणसं इतर ठिकाणी करोडो खर्च करतात परंतु आपल्या कामगारांवर खर्च करत नाही कि आपल्या गावात करत नाही आणि खूप परमार्थिक लोक पण असंच करतात असं दिसतंय सर बरं का माझं मत सांगतो बरोबर खूप परमेश्वराच्या जवळ असणारी लोकही असंच करतात करतात पण हे चुकीचं वाटलं मला पण मी नेहमी विचार असा करायचो की मी जर मोठा झालो तर मी नक्कीच माझ्या विणकरांना माझ्या कामगारांना चांगलं सांभाळेल यांना सुविधा देईल आणि यांच्याशी आपलेपणा तयार करील मग व्यवसाय सुरुवात झाली दोन हजार एकला त्याच्यानंतर व्यवसायाची वाढ खरोखर चांगली झाली सुरुवातीला अडचणी आल्या म्हणजे जागेच्या अडचणी आल्या किंवा कॅपिटलच्या आल्या अगदी पाच टक्के व्याजाने पैसे वापरले पण परिवार बरोबर होता माझा मेवना आहे तो माझ्या बरोबर होता माझं संपूर्ण परिवार बरोबर असल्यामुळे व्यवसाय आम्हाला वाढवायला किंवा सांभाळायला अडचण नाही आली कॅपिटल कोणी न कोणी चांगले माणसं आहे त्यांनी पुरवलं बँकेने पुरवलं त्यात स्टेट बँकेने आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं दोन हजार चारमध्ये आणि त्याच बळावर खूप मोठ्या शोरूमची निर्मिती झाली हा व्यवसाय वाढत 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 दोन हजार सहामध्ये मोठं शोरूम घेतलं त्याच्यानंतर सर दोन हजार बारापर्यंत आमच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या गरजा म्हणजे घरं झाले सगळे पाच पाच भावंडं आम्ही घेतलेलं नील झालं गाड्या झाल्या सगळं मुलंही शिकताय आणि दरवर्षी एवढा पैसा ह्या व्यवसायातून मिळतो आमच्या पुढे हा प्रश्न उभा राहिला का आता पैशाचं काय करायचं म्हणजे दोन हजार साली हा प्रश्न होता का संध्याकाळी काय जेवायचं किंवा उद्या विणकराला बाजारचा दिवस पगार कुटुंब करायचा माझे वडील एका मुस्लिम किराणावाल्याकडून पाचशे हजार रुपये आणून द्यायचे का दे बाबा विणकरांना आणि दोन हजार बारा तेराला असा प्रश्न ह्या करोडो रुपयाचं काय करायचं माझ्या डोक्यात पहिल्यापासून तो विचार होताच म्हणजे मुळातच का आपण मोठे झालो तर आपण इतरांना मोठं करू आणि त्यावेळेस मग कुटुंबामध्ये मिटिंग झाली काहींनी असा विचार केला का अ आपण नाशिकमध्ये शोरूम करू शिर्डीत करू नगरमध्ये करू पुण्यात करू औरंगाबादला करू कापसे ब्रँड आहे आपल्याला खूप व्यवसाय वाढवतील म्हटलं तसं जर केलं तर पाच पाच ठिकाणी जाऊ कदाचित पाच शोरूम केल्यामुळे आज दहा कोटी कमवतो पन्नास कोटी कमवू आपला प्रश्न पैशाचं काय करायचं आहे आपला प्रश्न पैसे वाढवण्याचा हो नाही <laughs> आहे आणि मी ग्रामीण भागात राहतो मला ग्रामीण भागाच्या समस्या अतिशय जवळून मी बघतो खरोखर ग्रामीण जीवनामध्ये अजून फार मागासलेलंपणा आहे कोणत्याच सुविधा मिळत नाही बऱ्याचशा स्त्रिया वयाच्या ऐंशीपर्यंत जातात त्यांना पाचशे रुपये सर बघायला मिळत नाही अशी अवस्था आहेच ह्या अवस्थेतून आपण जरी मोठं झालो ना आता प्रत्येकजण एक परिस्थिती बघा प्रत्येकजण मोठा झाला का शहराकडे जातो थो। प्रत्येकजण थोडा शिकला का शहराकडे जातो आणि ते शहरं बघा ती मुंबई ते पुणे आता हे नाशिक इतकी मोठी व्हायला लागली पण तसं काही लाईफ किंवा माणसाळलेला पणा शहरात वाटत नाही आम्हाला म्हटलं आपण आपल्या गावी राहू आपल्या गावामध्ये आम्ही जेव्हा लहानपणी वडगाव मध्ये राहायचो तर संध्याकाळ झाली की आम्ही लोकांच्या ओट्यावर भाजी मागायला जायचो जे बागायतदार लोकांना ते द्यायचे हो प्रेमाने द्यायचे बस आमचं जेवण झालं की देतो असे म्हणायचे आता मी पैशावाला झालो तर माझ्या सारखेच गरीब लोक असंख्य आहे तिकडे मग आपण शहरात का जायचं आपण आपल्या गावी हा व्यवसाय उभा करू परिवारातले काही लोक म्हणे लोक येणार नाही खेड्यामध्ये म्हटलं आपण आणू आपला प्रामाणिकपणा आपली क्वालिटी आपली सर्व्हिस जर चांगली असेल आपल्या डिझाईन चांगली असेल तर सगळ्यांना आपल्याकडे यावाच लागेल आपल्याला विश्वास आहे म्हटलं तसं आपण चुकीचं काम करत नाही आणि तेरा चौदामध्ये गावी जाण्याचा आणि गावात काम उभं करण्याचा निर्णय झाला बरं आता काम कोणाला द्यायचं चा? तेरा चौदापर्यंत ते सातशे आठशे लोकांना आम्ही सव्वीस गावापर्यंत पोहोचलो होतो येवला तालुक्यातल्या सव्वीस गावामध्ये आपलं काम चालतं जिथं आदिवासी मुलं आहे प्रत्येक समाजाचे शेतमजुराचे आहे सगळ्या समाजाची मुलं आपल्याबरोबर जोडली गेली आहे कोणासाठी काम करायचं तर आम्ही एक गावामध्ये मुखभद्री शाळा आहे किंवा एक विखे पाटलांची लोणीला मुखभद्री शाळा आहे तिथे एक प्रयोग केला आणि त्या मुलांना आम्ही एक मिटिंग घेऊन सांगितलं की आमच्याकडे असं असं काम आहे तुम्ही करू शकता ते आणि त्याच्यावर प्रयोग केला बरं तुम्ही गावात जर बघितली परिस्थिती तर मुका मुलाची टिंगलटावळी करतात दुसरं त्याला काही कोणीही सपोर्ट करत नाही पण त्याच्यात माझ्यात काही फरक मला जाणवला नाही फक्त बोलता येत नाही एवढाच विषय होता मग आम्ही त्या आठ दहा मुलांना जवळ केलं प्रयोग केला, केला आणि सर त्यांना ऐकू येत नाही बोलता येत नाही ह्या कारणामुळे आमच्या इतर कामगारांपेक्षा ती उत्कृष्ट पैठणी विनायचं शिकले खरंच म्हणजे तुम्ही आणि आम्ही जे काम करतो याच्यामध्ये थोडासा तरी चालूपणा असतो शिक्षणामुळे आलेला तो कमर्शियलपणा दिसतो असं मला वाटतं परंतु त्यांना खरोखर व्यावहारिक ज्ञान नाहीये त्यांची दुनिया खरोखर वेगळी त्यांची भाषा वेगळी ते व्यक्त होतात आणि वेगळं होतात त्यांचं काय बोललेलं समजायला आम्हाला दोन दिवस लागतात मुखपधीर मुलगा आला का त्याचं ऍडमिशन आम्ही फ्री देतो ॲडमिशन घ्यायचं दोन हजार रुपये आम्ही महिना देतो त्याला आमच्याकडे ॲडमिशन घेण्याचे दोन हजार मिळतात हो ते त्याला मिळतं त्याला मिळतात त्याला प्रशिक्षण दोन महिने सहा महिने किती लागू आठ महिने वर्ष लागतं पूर्ण फ्री असतं त्याच्यात त्याची जेवणाची राहण्याची आणि दवाखाना इवन न्हावीसुद्धा आम्ही पुरवतो ते शिकवल्यामुळे ते खूप ट्रेन झाले असं दिसल्यावर मग त्यांच्यासाठी काय काम करायचं आता सुरुवातीला एक छोटा प्रोजेक्ट केला पण तो असा वाटला का अच्छी हे दहा रूम काय होणार आहे एक डोम टाकला त्याच्यात पंचवीस लूम टाकले पण हे काम पुरेसं नाही असं वाटलं आणि तो पन्नास साठ लाख खर्च केलेला तो आम्ही डिमॉलिश केला स्वप्न काय होतं की मी भाड्याच्या घरात राहायचो भाडं देताना भाडेकरूला अतिशय त्रास होतो खरंच होतो आणि भाडे देणारा सर गरीब असतो हो। श्रीमंत कुठे भाडं देतो आणि मग आपण ही मुलं जर यांना ट्रेन करायचं असेल तर उद्या यांचे लग्न होणारे यांना एकत्र रूममध्ये कसं ठेवता येणारे मग यांना फ्लॅटच आहे यांना किचन लागणारे यांना बेडरूम लागणारे यांचे आई वडील असणारे यांच्याकडे पाहुणे येणारे आपल्यासारखं जर जागवायचं असेल तर यांना परिपूर्ण घर द्यावं लागेल आणि चौदा पंधरामध्ये आम्ही शंभर फ्लॅट बांधण्याचा निर्णय घेतला बर बर या तुमच्या प्रवासाबद्दल तुमच्या बरोबर काम करणारी तुमची बहीण आहेत तर त्यांची एक प्रतिक्रिया आहे ती आता आपण पाहूया आम्ही नाशिक मुंबई सारख्या ठिकाणी आम्ही शोरूम उभं करू शकत होतो आम्ही ते न करता इकडं आलो तर आम्ही गरिबी पाहिलेली आहे त्यामुळं आम्हाला असं वाटलं आपल्या गावाकडच्या लोकांना आपण रोजगार द्यावा आणि दुसरी गोष्ट समाजात फार दुःख आहे जसं अनाथ अपंग किंवा हे मुकबधी लोक जे आहेत यांच्यासाठी काम द्यावा म्हणून आम्ही फाउंडेशनची सुरुवात केली कारण ज्यावेळेस आमच्याकडे हे मुलं येतात त्यावेळेस त्यांची फॅमिली म्हणते की आम्ही याला फार कंटाळलेलो आहे ते त्याला सोडून जातात आणि इथे आल्यानंतर ह्या मुलाची लग्न झाली त्यांच्या बायकाही शिकल्या याची मुलंही म्हणजे बोलके निघालेली म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी ह्या मुलांकडून आम्ही आणि या लोकांनी कधी स्वतःला कमी समजू नाही म्हणजे आज ही सगळी मंडळी तुमच्याकडे पैठणीवरती कामही करतात आणि त्यांचं कौटुंबिक पुनर्वसन सुद्धा तुम्ही केलं अशा पद्धतीने एक एक, एक टप्पा नेत तुम्ही पुढे 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 जात आहेत आता हे सगळं करत असताना तुम्ही अजून एका गटाबरोबर काम करायचा प्रयत्न केलात की कि जो किन्नर गट आपण म्हणतो तो सुद्धा अतिशय दुर्लक्षित गट त्यांच्याबरोबर तुम्ही काय काम करायला लागाल आता मी बघा एवढ्या गरिबीतून आलोय मला जर एवढं शक्य आहे माझ्यासारखेच त्यांना सगळ्या गोष्टी जसं यांना वाचा त्यांना लिंग नाही फक्त बाकी काहीच फरक नाही आणि माझ्यात तर मी बऱ्याच वेळेस त्यांना बोलवलं माझी एक भाची आहे साक्षी म्हणून तिची पण फार इच्छा होती की आपण जेंडर लोकांना काम देऊ हे रस्त्यावर भीक मागतात गाड्यांना आडवे होतात एखाद्या वेळेस अंगावून गाडी जाऊ शकते आणि का म्हणून भिकारी जीवन जगायचं आपण काय दिलं परमेश्वरांनी कमी आम्ही त्यांना काउन्सलिंग केलं मागे माझा ए बी पी माझा व माझ्या कट्ट्यावर कार्यक्रम झाला तिथे माझे गौरीताई सावंतांशी ओळख झाली त्यांनाही मी फोनवर सांगितलं की माझ्याकडे शंभर जेंडर राहतील एवढी जागा आहे त्यांना प्रशिक्षणाची जागा आहे सगळं सोयी आहे तुम्ही माझ्याकडे पाठवा मी त्यांना स्वाभिमानाने जगण्याचं शिकवीन पण त्यांनी एक माझ्या पुढे प्रश्न मांडला का कापसे तुमचा उद्देश खूप चांगला आहे परंतु ही मंडळी आळशी झाली आहे ही असं mm. काम करायला मा का नाही म्हणतात मग त्याच्यातून एक असं निदर्शनात आलं की ती मंडळी आळशी नाहीये सर तुम्ही आणि मी चुकतोय म्हणजे mm. आपण तिघं ह्या लोकांना मदत करतोय आपण जर ते थांबवलं तर आपल्या विकासामध्ये म्हणा की आपल्या ह्या हस्तकलेसाठी म्हणा की इतर सगळ्याच कामासाठी ह्या जेंडर लोकांचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो सर्वात प्रथम त्यांची चूक बघण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण आपली चूक दुरुस्त करावी आणि अशा प्रकारच्या चुकीच्या मदती देणं थांबवावं म्हणजे माझ्या माझ्या कलेलाही त्यांची मदत होईल आणि ते काम माझी करण्याची फार इच्छा आहे पण पहिले आपल्याला आपल्या चुका दुरुस्त समाजाला त्या चुका दुरुस्त कराव्या लागतील आणि ते आता नक्कीच हे लोक करतील असं मला वाटतं नक्कीच नक्कीच तुम्ही जेव्हा तुमच्या प्रवासाकडे बघता तेव्हा तुमच्या मनात काय विचार येतात आता मागे वळून बघितल्यानंतर सर आज खूप आनंद होतो का आपण त्यावेळेस कष्ट केले प्रत्येकाने कष्ट केलेच पाहिजेत म्हणजे ही माझी एकट्याची स्टोरी नाही समाजात अशा अनेक लोक आहे की त्यांनीही कष्ट केले आणि ते मोठे झाले मी त्यावेळेस गौऱ्या किंवा गवत विकलं झाडू मारला त्यामुळेच मी आज मोठा होऊ शकलो ती कामं केल्याचा मला आज अभिमान वाटतो मला त्याचं दुःख नाही वाटत आणि त्यावेळेस मला माझा मित्र हा जेंडर झाला त्या गौऱ्या घेऊन जायचा पाच माझ्याना तो मला माझी माझी त्याला खूप दया यायची आणि मला तो घरी चहा प्यायला न्यायचा तर मला त्या कामाचं कधीही दुःख होत नाही मला त्याचा अभिमान वाटतो आणि प्रत्येकाने अशी कामं केलीच पाहिजे जर मोठं व्हायचं असेल तर प्रत्येकाने करावं आणि मी पण ती केली त्याचं मला खूप आता तुम्ही पैठणीच्या उद्योगातून अजून काही उद्योगांच्याकडे जात आहे का एवढा मोठा ब्रँड एवढा मोठा व्यवसाय आहे खूप मोठ म्हणजे करोडो मध्ये हा व्यवसाय गेला असल्यामुळे आपण अजून काय करू शकतो तर आपण एक गौशाळेची स्थापना केली आहे म्हणजे सर्वात प्रथम श्रीमंती म्हणजे काय तर परिवाराला चांगलं दूध चांगलं दही तूप खायला मिळणं म्हणून आपण किंवा आपल्या ज्या गायी आहे देशातल्या याचं संरक्षण कसं करता येईल जे आपलं जसे हस्तकला याचं संरक्षण मग गायीचं कसं करता येईल ऑर्गॅनिक शेती कशी करता येईल ह्या गोष्टीवरही आपण काम करतोय आज आपल्याकडे जवळजवळ साडेतीनशे गायी आहे आणि त्यांचा चारा पण ऑर्गॅनिक आहे तुम्ही आता शहरात राहणारी लोक जरी कोणी सांगत असेल का माझं गीर गाईचं दूध आहे पण ती काय खाते लय महत्वाचा विषय पण माझी गाई माझ्याच शेतातला चारा खाते तो शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे सर्वात प्रथम परिवार आणि मग समाज असं ते एक उत्पादन आमचं मार्केटमध्ये मा आहे तूप आमचं पूर्ण भारतभर जायला लागलं आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्या प्रॉडक्टलाही आहे आणि पुढे मी आर एस एसमध्ये असल्यामुळे ह्या वर्षी दोन हजार तेवीस पंतप्रधानांनी मिलेट्स इयर जाहीर केलं आहे तर त्या मिलेट्सवरही काम करण्याचं सुरुवात आत्ताच झाली आहे आमच्याकडे कदाचित तो भारतातला पहिला प्रोजेक्ट असू शकतो आणि जे जे कडधान्य धान्य वगैरे आपल्या महाराष्ट्रात आहे किंवा इतर राज्यात आहे त्याचे पण आम्ही प्रॉडक्ट आता मार्केटमध्ये एक दोन महिन्यात आणतो आहे मला असं दिसलं <laughs> की तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा सहभाग आत्ताच्या तुमच्या उद्योगामध्ये आहे आणि तुम्ही खूप महत्वाची गोष्ट केली आहे की कुटुंब हे फक्त रक्ताच्या कुटुंबियांपुरतं मर्यादित न ठेवता तुम्ही तुमचं कुटुंब इतकं वाढवलंय एका बाजूने प्रत्येक ग्राहक तुमच्या कुटुंबाचा भाग बनलेला आहे एका बाजूने हे सगळे जे वंचित आहेत त्यांना तुम्ही तुमच्या कुटुंबाचा भाग बनवत आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं कुटुंब वाढवत 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 चाललेले आणि मला आता कळतंय की तुम्ही म्हणालात ना की पैठणी जेव्हा आली तेव्हा तो पांडुरंग काय किंवा त्याला देवाचं स्थान काय कारण त्या धाग्यामुळे तुमच्या आणि या सगळ्या कुटुंबाच्या नशिबाचे धागे पालटले आणि एकमेकांच्या मधली उभी आडवी वीण अशा पद्धतीने गेली की त्याच्यातून एक नक्षी निर्माण झाली